तीस तारीखेला आतरो हॉल समोर का किरकोळ वादविवाद झाली होती। हमारे लड़के को मंगल कार्य से लेके आके मारे, मार के यहाँ लेके आके कत्ता लाओ लकड़िया लाओ बोल के मारे, गाड़ी फोड़े हमारे लड़के की, उसकी तांगड़ी तोड़े। पुलिस के पास भी गया हम, वहाँ भी हमारे भरत नहीं ले रहे, वहाँ भी हमको रात के 11 बजे तक बिठाए। साहेब लोधी समाजावर अन्याय होतोय, आम्ही दगडफेक केलीच नाही। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 30 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आमच्या लोधी समाजाच्या एका ज्येष्ठ नागरिकाला आमच्याच समाजातील काही मुलांनी त्यांची चेष्टा केली होती, त्यामुळे 30 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास किरकोळ भांडण झाले होते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आमच्या समाजातच किरकोळ बाचाबाची झाली होती। दरम्यान त्याचाच गैरफायदा घेत काही राजकीय लोक हे आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्या समाजाच्या लोकांनी दगडफेक केली आहे म्हणून आमच्या समाजातील लोकांवर विजापूर नाका पोलीस ठाणे येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे। इतकेच नव्हे तर ज्यावेळेस आम्ही संबंधित व्यक्तीवरही गुन्हा दाखल करून घ्या असे पोलिसांना म्हटल्यावर पोलिसांनी तुमचीही फिर्याद घेतो म्हणून आम्हाला रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत बसून घेतले आणि आमची फिर्याद न घेता आम्हाला तेथून हकलून लावले व आमच्या 6 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। इतरही काही लोक त्यामध्ये सामील आहे म्हणून इतरांचंही नाव देण्यात आले आहे, पण हे सर्व साफ खोटे आहे। आमचा समाज दगडाला सुद्धा देव मानतो, आम्ही सर्व धर्म समभाव या उद्देशाने चालतो, पण काही राजकीय लोक हे आपली राजकीय पोळी भाजवण्यासाठी आमच्या समाजावर किंवा आमच्या समाजाच्या मुलावर खोटे नाटे केसेस करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आता या प्रकरणी उद्या लोधी समाजातील काही शिष्टमंडळ हे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांची भेट घेऊन एक निवेदन सादर करणार आहे व त्या निवेदनामध्ये सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व आमच्या समाजाच्या मुलावर अन्याय होऊ नये अशी आशा अपेक्षा पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती लोधी समाजाच्या समाज बांधवांनी दिली आहे। नमस्कार, मी भारत मनसावाले। 30 तारखेला आतरो हॉल समोर काय किरकोळ वादविवाद झाली होती, ते वादविवादाच्या अनुषंगाने 31 तारखेला दुपारी काही राजकीय पुढारी राजकीय पोळी भाजण्यासाठी दगडफेक केली व जातीवर शिवा दिली असे म्हणून काही समाजचे गरीब गोरगरीब कष्ट करणार मजूर काम करणार ह्या लोकांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वास्तुपाता त्या दिवशी तसं काही झालं नाही। आमचे रुधी समाजाचे एक वयस्कर माणूस आतरो हॉलसमोर येत असताना तेथील काही लग्नामध्ये आलेले मंडळी काही पोराडगी त्याला टिंगळ करून त्याला मारहाण केली, किरकोळ मारहाण केली होती। त्याने त्या घटनेहून घरी आपल्या मुलाला बायकोला व नातेवाईकला सांगितलं असताना तिथं 4-5 लोक त्यांना विचारून मक्काना गेले असतात, तर उलटा त्यांच्यावर मारहाण केली ती। मग नंतर काय तिकडले काय पास झालो, इकडले काय पास झालो, हे दोन्ही गटामध्ये आतरो हॉलच्या आतमध्ये किंवा बाहेर तिथं किरकोळ वादविवाद झालती, दोघींनी गटामध्ये समान झालती। पण हे घटना 31 तारखेला झाली असताना 31 तारखेला राजकीय पुढारी हे राजकारण करून खोटी फिर्याद दिली, दगडफेक केली आणि शिवी जातीवर शिवीगाळी केली असं होऊ शकत नाही। कारण काय, माझ्या लोधी समाज जे आहे हे विटंबन करणारा समाज नाही, किंवा कारण की आमच्या लोधी समाज जे आहे दगडाला सुद्धा पूजा करतात, दगड ठेवून त्याच्या पूजा करतात। जे समाज दगडाला पूजा करत असेल, मातीला पूजा करत असेल, झाडाला पूजा करत असेल, गाईला पूजा करत असेल, ते समाज विटंबना मूर्ती करू शकतो का, हे प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, जे खोटे गुन्हा दाखल झालेले आहे आम्ही आयुक्त साहेबाला भेट घेऊन सत्य परिस्थिती काय सांगणार, टिपरे मॅडमपाशी तपास आहे, हे मॅडमला आम्ही समाज सर्व महिला शिष्टमंडळ सर्व जाऊन सत्य परिस्थिती सांगून समाजाला न्याय मिळवून घेणार आहे। आणि जे काय राजकीय पुढारी केलेले आहे त्यांना आता आम्ही आमच्या समाज येणारी हिजामध्ये
मतदानच्या माध्यमातून काय धडा शिकवता शिकणार हे आहे, कारण की आमचा समाज जी आहे आज महाराष्ट्र मध्ये ऐतिहास केलेली आहे। 5000 समाज असताना 2 BJP, 1 शिवसेना, 1 MIM नगरसेवक आणलेले आहे। आमचा समाज इतका चतुर आहे, भले कोण मासे खाते म्हणते काय म्हणते, सर्व शार्प बुद्धी माशालेच असती। त्यामुळे सर्व आमचे समाज बांधू नेते मंडळी शांतता राखा, आपण शिस्त मंडळी इथं गोंधळ करू नका, वादविवाद निर्माण करू नका, कारण काय आपण न्यायावर भरोसा ठेवू, आपल्याला न्याय मिळणार आहे, आपण सत्य आहे खरं आहे, आपल्याला थोडा वेळ लागत असते। मी सर्व यंग पिढी सर्व माझी माता बहिणीनो सर्वांनी शांतता राखावं, आणि आपला चॅनल जे आहे प्राईम महाराष्ट्र हे नेहमी सत्यताला खरं पळतावून खरं न्याय देत असते, पण काही राजकारण लोकांनी सत्य बातमी लपवण्यात आलेली आहे। परंतु प्राईम मराठी आहे की सत्य सत्य ओपनच करत असतात, कधी खोरी खोटी बातमी खरी बातमीला खोटं करत असते आणि खऱ्याला खोटं करत असते। जे आहे जे कायदे व्यवस्थाप्रमाणे नियमाप्रमाणे बातमी लावत असते, आणि तुमचे प्राईम महाराष्ट्रचे ह्याने माझ्या समाजाचा न्याय मिळावा हे 2 शब्द मी समजतो। जय महाराष्ट्र। गंगा आंबेवाले हम अभी तक हम उसको इनको करी ची नहीं आज तक, उन्हीं से हमको उल्टा न्याय कहो बोलने को गए तो भी उल्टा मारकुट उन्हीं से कर रहे, और हमने मारे करके उनके केस दाड़े। ये कैसा है, पुलिस के पास भी गए हम, वहाँ भी हमारे फरियाद नहीं ले रहे, वहाँ भी हमको रात के 11 बजे तक बिठाए। फरियाद लिए नहीं? नहीं लिया हमारी। उनके लिए फरियाद? उनकी फरियाद पहले लिए। तुम्हारे लिए नहीं? नहीं लिए। आज तक 25 साल से उन रहे ले, आज तक हमारे मास्क को तोड़े के करे क्या, हमने मारे ही नहीं, और फोन नहीं करे हमने। उन्हें कंप्लीट करने के लिए कंप्लीट लिए नहीं? नहीं लिए। क्योंकि हमको रात के 11:30 को छोड़े हमको, लड़के को मारे हम बोले ले हमारी ले, बोल तो नहीं ले रहे, उनकी चाहे उनकी स्लिप रात ले, रात के दबाव खाली थी ना, क्यों उनका चलता करके उनके चलन दे, हम को भी महिला 31 तारीख और बच्चे काम को गए ले थे, अपार्टमेंट में काम चालू है, अपार्टमेंट का सिटी का हमारा देखेंगे उनको, सुबह के 9 बजे से जाके हमको 6:30 बजे काम को गए ले, सरकार भी हमको न्याय देना। और 31 तारीख को झगड़ा हुआ ही नहीं है, ये हुआ तो झगड़ा रात को 30 दिसंबर को हुआ। 30 ले हाँ, 31 दिसंबर का सा क्या है, उसके अंदर बच्चे हमारे काम को गए लेते। हाँ पार्वती कैया वाले, हमारे लड़के को मंगल कार्य से लेके आके मारे, मार के यहाँ लेके आके कत्ता लाओ लकड़िया लाओ बोल के मारे, गाड़ी फोड़े हमारे लड़के की, उसकी तांगड़ी तोड़े, तोड़ के हम सब पूरे लोग मिल के गए फरियाद लेके चौकी को, हमारे केस नहीं लिए उन, हम लड़के को दाखने नहीं लाते, पहले चौकी को जाते, चौकी में केस गए बोल के हम वहाँ गए, वहाँ भी हमारे केस नहीं लिए, वहाँ हमारे को 12 बजे तक बैठाया पुलिस ने, हम जो सही बोल रहे हैं हमारा कुछ भी नहीं सुने उन, क्या बोले ए पोपटबाजी बंद करो, कोई तो शिकायत तुम्हारे को।